नमस्कार, मी तेजस्वी सातपुते, SP सातारा. आपल्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात इथं असलेल्या साखर कारखान्यांसाठी ऊसतोड कामगार हे येत असतात. आशांची संख्या आपण पूर्ण साताऱ्यामध्ये ही कॅल्क्युलेट केलेली आहे, सर्वे केलेला आहे, तर ती 3000 घरामध्ये किंवा त्याहूनही अधिक असण्याची शक्यता आहे. ह्या सर्व ऊसतोड कामगारांची काळजी ही जिल्हा प्रशासन अत्यंत योग्य पद्धतीने घेणार आहे. त्याच पद्धतीने त्या त्या कारखान्यांचे जे MDs आहेत त्याच्यासोबत जिल्हाधिकारी साहेब आणि आम्ही स्वतः जॉईंट मिटिंग घेतलेली आहे. या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना या गोष्टीची खात्री दिलेली आहे की सर्व जे शेतमजूर आहेत किंवा ऊसतोड कामगार आहेत त्यांची योग्य ती खाण्यापिण्याची काळजी, त्यांच्या राहण्याची काळजी, त्याच पद्धतीने त्यांच्या आरोग्याची काळजी हे ते घेणार आहेत आणि त्यांना जिथं जिथं अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी प्रशासन त्यांना सहाय्य करणार आहे. परंतु असं निदर्शनास येत आहे की हे ऊसतोड कामगारांना चिंता असल्यामुळे किंवा परत आपल्या गावी जायचं असल्यामुळे ते अत्यंत असुरक्षित अशा पद्धतीचा प्रवास करत आहेत. ते ट्रक्समध्ये बसून, ट्रॅक्टरमध्ये बसून 50-50, 60-60 अत्यंत जवळजवळ बसून प्रवास करत आहेत. परंतु त्या सगळ्यांना मला कळकळीची विनंती करायची आहे की त्यांची साताऱ्यामध्ये जिल्हा प्रशासन सर्व योग्य पद्धतीची काळजी घेणार असल्यामुळे त्यांनी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. ते बाहेर जाऊ शकणार नाहीत. आपल्या जिल्ह्याच्या सर्व हद्दी या सील करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना जिल्ह्यातून बाहेर जाता येणार नाही. त्याच पद्धतीने समोरचा जो जिल्हा आहे, शेजारचा जिल्हा, त्या जिल्ह्याची सुद्धा नाकाबंदी आहे. त्या जिल्ह्यामध्ये प्रवेश मिळू शकणार नाही आणि अशा वेळेला जर आपण जिल्ह्याच्या हद्दीवरती सापडलात तर आपल्याला त्याच ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवले जाईल. म्हणजे आपल्याला मागेही जाता येणार नाही, पुढेही जाता येणार नाही. त्यापेक्षा आपण अशा पद्धतीची असुरक्षित वाहतूक करू नये. आपण अशा पद्धतीने आपले छोटे मुलं असतील, स्वतःचे घराचे इतर मंडळी असतील, त्यांच्या जीवितास बिलकुल धोका उत्पन्न होऊ देऊ नये. आपल्या सगळ्यांची चिंता आम्हाला समजते. आपल्याला कदाचित काळजी वाटत असेल की आपल्या जेवणाचं कसं होईल, आपल्या राहण्याचं कसं होईल, कोणी गरोदर महिला असतील त्यांच्या आरोग्याचं कसं होईल. मी आपल्या सर्वांना खात्री देते की आपल्यासाठी आम्ही सर्वजण इथं सज्ज आहोत, आपली सर्व योग्य ती काळजी घेणार आहोत. आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकणारच नाही आहोत एनिवेज, त्याच्यामुळे आपण आपल्या ठिकाणापासून सुरुवात करू नये. हा केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा निर्णय आहे, आम्ही त्याची 100% अंमलबजावणी करत आहोत. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित राहावे. आपल्याला काही अडचण आल्यास आपण प्रशासनाला संपर्क करावे. आम्ही आपल्याला 100% सहकार्य करणार आहोत, आपली सर्व योग्य ती काळजी घेणार आहोत. तरी आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी राहा आणि त्या ठिकाणी आपण सुरक्षित राहा. स्वतःच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आज माझा कोरोनाच्या संदर्भात आणि आपले लॉकडाऊनचे जे ऑर्डर आले त्याच्या संदर्भात एक विशेष आव्हान आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे ऊसतोडणी कामगारांसाठी आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये दरवर्षी आपल्या शुगर मिलमध्ये काम करण्यासाठी आणि ऊसची तोडणीसाठी साधारणतः बीड, सोलापूर आणि इतर जिल्ह्यामधून बरेच आपले ऊसतोडणीचे कामगार इकडे येतात आणि दरवर्षाची आपली पद्धत आहे. पण यावर्षी आता कोरोनाच्या निमित्ताने आपले मुख्यमंत्री साहेब आणि मान्य पंतप्रधान साहेबांचे आदेशाचे नंतर जे आपला लॉकडाऊनचा आपला जे ऑर्डर निर्गमित झालेला आहे त्याच्यामध्ये आता स्पष्टपणे सूचना आहे की कोणीच माणूस आपल्या जिल्ह्यामधून बाहेर जाणार नाही आणि कोणी माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये आत येणार नाही. याच्यामध्ये आपण ऑब्व्हियसली जे असेन्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांना आपण सूट देण्यात आलेली आहे, पण कोणताच प्रायव्हेट माणूस सातारा जिल्ह्यामधून बाहेर पण पडणार नाही आणि बाहेरच्या जिल्ह्यामधून सातारामध्ये पण येणार नाही. आणि हे आपले सर्वांचे आरोग्यासाठी खूप गरजेची गोष्टी आहे. याच्यामध्ये मला सर्व ऊसतोडणी आपल्या कामगारांना, सर्वांना माझं आव्हान आहे, त्यांना विनंती आहे, त्यांना सूचना आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आज रोजी आहे, ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या समजा शुगर मिलच्या कंपाऊंडमध्ये, त्या ठिकाणीच तुम्हाला राहून तिकडेच तुम्हाला राहायचं आहे. तुम्हाला सद्यस्थितीत तुम्ही जरी बीड किंवा सोलापूर जाण्याचा प्रयत्नसुद्धा केला, एकतर आम्ही आमचे बॉर्डर सील केलेलं आहे तर आम्ही ते अलाव करणार नाही किंवा ते आम्ही तसा होऊ देणार नाही. त्याचे नंतर बीड आणि सोलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला एंट्री भेटणार नाही. तिकडचे SP आणि कलेक्टर त्यांच्याशी पण सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांचा पण हेच स्टँड आहे जे आपल्या राज्य शासनाचा स्टँड आहे की ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये पण आत्ता कोणाला एंट्री अलाव करणार नाही.
तर म्हणून माझी सर्व आपले ऊसतोडणी कामगारांना विनंती आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहे तुम्ही तिथेच राहा. आज सकाळी शुगर मिलचे जे आपले सर्व ओनर्स आहे MD जे आहे त्यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे. त्यांना आम्ही स्पष्टपणे सूचना दिलेली आहे की तुमची राहण्याची सोय तुमची जेवणाची सोय वगैरेची सर्व जबाबदारी शुगर मिल घेणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही अजिबात काळजी घेऊ नका. प्रशासन तुमचे सोबत आहे. अजिबात तुम्हाला काही उपासमारीची वेळ आम्ही येऊ देणार नाही. तुमचे संपूर्ण स्वास्थ्य आणि इतर गोष्टीची पण आम्ही काळजी घेणार आहे. तर म्हणून सर्व आपले ऊसतोडणी कामगार जे बाहेरच्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांना माझं परत एकदा आवाहन आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहे कृपया करून त्याच ठिकाणी राहा. इकडे तिकडे किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा आत्ता वेळ नाही आहे. 14 दिवसाच्या नंतर जेव्हा आपला लॉकडाऊन संपणार तेव्हा आपण बघणार आहे. तेव्हापर्यंत तुम्ही ज्या ठिकाणी आहे तुम्हाला त्या ठिकाणीच राहायचं आहे. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, घरातच राहा आणि शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून देशसेवा करा.